करण्याची गरज आहे. आपण अशा पद्धतीनं संघटना उभी करण्याची गरज आहे सगळ्यासाठी. आणि म्हणून मी रागावलो असं माझा तो स्वभाव आहे त्याचा फार तुम्ही मनोरला. मी अजून बारीक प्रत्येक गावाचं सगळं आपल्याकडं गोळ्या बिस्तर सगळं तयार आहे. कुठं कुठं कोणी कोणी काय काय केलं ते सगळं तयार आहे. आणि म्हणून हे करायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या हेतून एक व्यवस्थित नियोजन, व्यवस्थित सगळ्या गोष्टी, संघटनात्मक बांधणी व्यवस्थित व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्याकडे सगळ्यांकडून व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराज. ग्राम पंचायतीला कसं करतो आपण? कसं करतो ग्राम पंचायतीला? करतो आपण असं कसं करतो आपण? आता किती बोलचे बोलले होते वाचल्यात नाही. वाचल्याने म्हणजे आपला मतदाराशी संपर्क आला नाही. लक्षात मी हे आलो लोकसभेच्या आराखड्याने आलो. मी आलो आता लोकसभेच्या तयारीला लागले. लक्षात ठेवा तुम्ही लोकसभेचा आढावा निमित्त मात्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सगळे इथं बसलेले व्यासपीठावरील विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख झाला, पंचायत समितीचं नाव आलेलं असलं पाहिजे. एखाद्या सरपंचाला, माजी सरपंचाला याला संघटनेची जबाबदारी दिली पाहिजे. गटप्रमुख सुद्धा ग्राम पंचायत लढलेल्याला हरलेलं काय असत नाही, त्याला गटप्रमुख बोर्डची जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे तो जनतेचा जो पाठिंबा आहे तो मतपेटीत आपल्याला टाकायचा आहे तर संघटना मजबूत करावी लागेल. म्हणून त्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन केलं. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महिन्याला एक दिवस सरकारमध्ये दौरा करणार आहे. आता मी टाइम टेबल ठरवलेलं आहे की महिन्यातून एक दिवस तुम्ही सरकारला किमान 10 गावं जायचं असा एक प्लॅन मी केलेला आहे. मी गावाचे नाव सुद्धा काय ज्या गावात 2 बूथ आहे, ज्या गावात 3 बूथ आहे पहिल्या टप्प्यात 1 जून नंतर अशा पद्धतीनं महिन्याला एकदा हा तालुक्याच्या ठिकाणी यायची गरज नाही. 2-2 सरकार, 2-2 सरकार दर महिन्यात एकदा करायचे. फक्त विधानसभेत अशा पद्धतीनं जर मी 2 सर्कल करणार असेल तर तालुका प्रमुखाने, उपजिल्हा प्रमुखाने सुद्धा महिन्यामध्ये सगळेच्या सगळे सर्कल करण्याची आवश्यकता आहे. मी म्हणत नाही सगळे सर्कल म्हणजे प्रत्येक गावाचा, पण किमान सर्कलच्या मध्ये दर आठवड्यातून 1 दिवस जरी दौरा केला तरी तालुक्याचा दौरा व्यवस्थित होत असतो. फक्त निश्चित सगळे मिळून हा दौरा निश्चित करतील. मला या इथं आढावा जो अपेक्षित होता की समजा आपले जे सर्कल आहे नो, या सर्कल मध्ये एकूण मतदान केंद्र किती बाबा 29 आहे, मतदान किती 28,000 आहे, एखाद्या बूथ मध्ये एखाद्या सर्कल मध्ये दुसऱ्या सर्कल मध्ये किती 32 बूथ आहे, मतदान किती 28,000 आहे, एका सर्कल मध्ये 34 बूथ आहे, मतदान किती 35,000 आहे, हे मला अपेक्षित होत. आणि हे नॉलेज आपल्याला असलं पाहिजे लक्षात घ्या. उगाच हवेत काम करण्याला काही अर्थ नाही. हे नॉलेज विभाग म्हणून जे जे झाले तशी पण त्यांची ना असंच होतं. पण जाऊ मग एक नेत्याला 2-2 सरकारची जबाबदारी दिली. आता ह्या इलेक्शनला काही कोणी विभाग म्हणून भांडवल नाही ठेवल्या. एकेका मोठ्या मोठ्या नेत्याला संजय पाटीलनी काम 2 सरकार सांभाळा, अविनाश पाटील गालांडे 2 सरकार सांभाळा, डॉक्टर डोंगले 2 सरकार सांभाळा, रोटे साहेब 1 सरकार सांभाळा, मोठ्या मोठ्या नेत्याला एकेका सरकार जबाबदारी दिली. असाल तुम्ही तालुक्याचे नेते, लोकसभा विधानसभेचे नेते काही नाही, संघटने समोर आहे. बजाजनगर मध्ये सगळ्या पदाधिकारी हे बाजूला गेले आणि 35 बूथ होते, 35 माणसं नेमले. बाकी काही उपजिल्हा प्रमुख नाही, तालुका प्रमुख नाही, उपतालुका प्रमुख नाही, प्रत्येकाला फक्त एक बूथ, एकच बूथ. उगाच मी सगळे बूथ बघतो, मी 50 बूथ बघतो, काही होत नाही, एकच बूथ बघतो. अशा पद्धतीनं रचनाने मतदान होत असतो असं मला वाटतं. म्हणून पैठण हे संघटनात्मक ताकद असणारा आपला तालुका आहे. जसं मी सांगितलं की तिकडे भुमरेनी पैशाचा मारमोड केला तरी भुमरेत पडणार आहे. तुम्हाला सांगतो 100% प्रचाराला आधी तोंड ठेवलं नव्हतं पाहिजे. माहिती ना क्रांती गौरवाच्या बातम्यांना किती रुपयात काम झालं माझं 300 रुपयात काम झालं.
300 रुपयात ऊस मंत्र्याच्या दारूच्या दुकानातून बाटली आणल्या जिलेबीचा रंग हा पाण्यात भरला लोकांना दहा गोळा दारू पाहिजे का पाणी म्हणला प्रचारात अशी एखादी गोष्ट होत असते की ज्याच्यातून निवडणुकीला एक वेगळ्या पद्धतीचं आता लोकसभेला असं होतं. आता तुम्ही ते एक एक माणूस जा माहिती सगळं नॉलेज तुम्हाला आता तो दुकानासमोर आपण बोलच जाऊ हे दुकान यांचं म्हणून चला आणि एक दिवस आंदोलन करायचं आपल्याला की हे दुकान माननीय जे जे आहे त्यांचं आहे एवढंच माहीत दिसतो कोण जाऊ एक आंदोलन करू आपण यांना सोप्या पद्धतीने बोल कारण आता आम्ही वापस पाठ रस ना तुमच्या बरोबर राहायचे पण इथं पण नाही आपल्याला इथं पण नाही व्यक्तिगत म्हणून नाही व्यक्तिगत म्हणून नाही हा विषय संघटनेशी गद्दारी करा व्यक्तिगत निवडणुका जिंकणं हारणं हा विषय असतो व्यक्तिगत ते आपले कोणाची दुश्मनी असं काही कारण आहे पण आपली संघटना आपली शिवसेना आणि आपल्या विचाराशी गद्दारी आपल्या शिवसेनेकडून मोठं उद्धार करत असेल तर ते आपल्याला तोडता येणार नाही लक्षात आणि म्हणून इथं व्यासपीठावर मी सांगेल की बाकी काही भांडण करू नका आता एक एक दोन दोन सरकारची जबाबदारी ह्या गावांना शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गट प्रमुख महिला गटाचा पाहिजे.